जळगाव सोन्याचे दर घसरले। जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी। जानेवारी महिन्यात सोन्याचे दर हे 65,000 जाऊन पोहोचले होते। 3 ते 4 महिन्याच्या काळात या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे। 5 महिन्यांपूर्वी 65,000 असलेल्या सोन्याचे भाव 54 ते 56,000 येऊन पोहोचले आहेत। देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या बाजारातही याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे। सोन्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे। जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात सोन्याचे दर हे गगनाला भिडले होते। सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर सोन्याचे दर गेले होते। 65 ते 66 हजार रुपयांवर सोन्याचे दर जाऊन पोहोचले होते। मात्र या 4 ते 5 महिन्यांच्या काळात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे। देशात लग्नसराई संपली, त्यामुळे विदेशातील सोन्याची सुद्धा मागणी घटली। त्याचा परिणाम हा सोन्याच्या दरावर झाला आहे। जळगावच्या सराफ बाजारातील मंगळवारचे 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमचे भाव 59,200 तर चांदी 70,700 रुपये असे भाव आहेत। तर 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे भाव 54,230 रुपये असे आहेत। हे सर्व दर विना GST चे आहेत। GST सहित हे दर वाढतात। गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावाने उच्चांकी गाठली, म्हणजे वर चढून भाव कमी झाले, त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। आपल्या देशात जेव्हा मागणी वाढते तेव्हा भाव वाढतात, असं सराफ व्यावसायिकांनी सांगितलं। तर दर कमी झाल्याने ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचेही व्यावसायिकांचे म्हणणे आहे। गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। त्यामुळे सराफ दुकानांमध्ये ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले। 65,000 सोन्याचे दर 59,000 येऊन पोहोचल्याने आनंद असल्याचे ग्राहकांनी सांगितले। सोन्याचे खरेदीचे प्लॅनिंग होतं, मात्र भाव जास्त असल्याने खरेदी करता आले नाही। भाव कमी होतील याची प्रतीक्षा होती। आता भाव कमी झाल्याने कमी पैशात जास्त सोने खरेदी करता येत असल्याचे ग्राहकांनी सांगितले। पुन्हा भाव वाढतील म्हणून सोन्यामध्ये सुद्धा काही नागरिक गुंतवणूक करत असल्याचेही दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या चांदीच्या दरामध्ये आपल्याकडे पाहायला मिळते। नेमकं आपले भारतात लग्नसराई संपली म्हणून विदेशात मागणी घटली, यामुळे भाव उतरले आणि जास्त भाव वाढलेले होते। विदेशी लोक नफा बुक करतात म्हणून ते माल विकतात, म्हणून भाव घटले। 65,000 भाव पोहोचले होते। आजचे भाव काय आहेत? आजचे भाव 59,200 प्लस GST आहे। चांदी 70,700 प्लस GST आहे। 22 कॅरेटचे किती? 24 कॅरेटचे? आजचे 22 कॅरेटचे भाव 54,230 रुपये आणि प्युअर सोन्याचे भाव 59,200 प्लस GST आहे। भविष्यामध्ये काही भाव याच्यामध्ये चढ उतार होऊ शकते? वर चढून भाव कमी झालेले आहे, पुढे जाऊन भाव वाढायची शक्यता आहे। कारण आपल्याकडे जेव्हा डिमांड उठतं ना, तेव्हा विदेशात मागणी वाढतं, म्हणून आपल्याकडे भाव वाढून जातात। भाव कमी झाल्यामुळे ग्राहकांची संख्या वाढली? भाव कमी झाले, लग्नसराई संपली तरीसुद्धा लोक पुढे जे लग्न आहे ते कमी झाले, म्हणून सध्या तरी आपली व्यवस्था करता आहे आणि घेत आहे। क्या बताएंगे आप कि सोने के जो भाव है? हाँ, जनवरी दिसंबर में 65,000 था, 54,000 रुपये आया है। कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, यानी अभी कम हुआ है भाव, यानी अभी अभी जो हमने बनाने का ये रखा था तो अब बनाना शुरू कर रहे हैं थोड़ा, यानी ऐसी भाव उससे भी ज़्यादा और कम रही तो अच्छा ही रहेगा। जब भाव ज़्यादा थे तब आए थे आप? आने के लिए तो सोचे थे, पर भाव सोच के हम पीछे ही रह गए कि नहीं बाबा, बहुत तेज़ी में चल रहा है, जब थोड़ा डाउन होएगा जब हम लोग यहाँ ख़रीदने के लिए आएंगे। अब आए पे? हाँ, अब आए हम लोग। आपका नाम क्या है? मेरा नाम साधना विश्वकर्मा। संचिता, ये जानेवारी डिसेंबर मध्ये भाव गगनाला भेटले होते, भाव कमी झालेले आहेत, काय संचिता? आता आम्ही जास्त प्रकारची खरेदी करू शकतो कमी पैशात, म्हणजे त्याच्यात आमचाच फायदा होतोय। आणि ज्यावेळेस भाव जास्त होते त्यावेळेस काय काय प्लॅनिंग केलेलं होतं का? ते आता पूर्ण होत आहे जे तेव्हा प्लॅन केले होते, कारण की आता भाव कमी झाले 56, तर मग त्याच्यामुळे काय 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 घेतलं? आम्ही कानातले घेतली, चेन घेतली, नाकातली घेतली। भाव कमी झाल्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? चांगलं वाटतंय की ज्या गोष्टी होत्या त्या तेव्हा मी आता घेऊ शकतोय। नाव काय? मानसी वंजारी।